एका पुरुषाच्या नजरेतनं बायकांचा प्रवास बघणं हे खरं तर खूप मजेशीर होणार आहे. मला अगदी लहानपणापासून या मोठ्या पडद्याचं आकर्षण होतं, ती ओढ होती, म्हणून ते स्वप्न होतं, म्हणून मी चित्रपटसृष्टीत आली आहे मुळात किंवा अभिनेत्री म्हणून काम करते. तर तुम्हा सगळ्यांना भेटणं, तुमची प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न, ते बाईट्स आणि चित्रपटगृहात जाऊन पहा लवकर हे वाक्य, हे सगळंच खूप मिस करत होते. दुबईला झिम्माचा प्रीमियर होणार आहे. फिल्म लंडनमध्ये शूट झाली, इंग्लंडमध्ये शूट झाली, दुबईत प्रीमियर आहे आणि आता महाराष्ट्रभर तुम्हाला 19 नोव्हेंबरपासून पाहायला मिळेल. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. झिम्मा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. माझ्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, तिची ओळख मी आता जरा वेगळी करून देणार आहे. आज ती खूप खुश आहे कारण का तिचं 300 ग्रॅम वजन कमी झालंय. तिची स्टोरी तुम्ही बघाल, तुम्हाला इतका छान वाटलं सोनाली कशी असं बारीक हलकी फुलकी. म्हणजे दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर ही माणूस यार त्याचा मला आनंद आहे. बेसिकली रँडम वजन कमी झालंय म्हणून नाही, तर दिवाळीचा मी भरपूर फराळ खाल्ला आहे. कारण पहिली लग्नानंतरची दिवाळी, त्यात नवरा सुट्टी घेऊन 3 दिवसांसाठी आला होता आणि त्याला असं विचारलं की त्याला काय आवडतं खायला, तर तो म्हणतो की मला गोड दात आहेत, म्हणजे स्वीट टूथ, त्यामुळे तो प्रचंड गोड खातो आणि त्याला फराळ खूप आवडतो. त्यामुळे अर्थात त्याच्याबरोबर खाणं आणि त्यात मलाही फराळातले काही पदार्थ, चकली वगैरे प्रचंड आवडतात आणि ते वर्षभर खाण्यात वेगळी मजा नसते जी दिवाळीत असते. त्यामुळे मी ठरवलं होतं, माझ्या ट्रेनरचा मला पहिल्या दिवशी मेसेज आला की कसं चाललं आहे, म्हटलं काही नाही, दिवाळी आहे, घबरा, 4 दिवस माझ्याशी बोलू नकोस, मी सगळं खाणार आहे. आणि मी सगळं खाल्लं, सगळं एन्जॉय केलं आणि जिमला आले दिवाळीनंतर आणि बघितलं तर अरे चाईला वजन कमीच झालं आहे आपलं. सो खरं याच्यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही. सगळं खाऊन पिऊन आपण जर मेंटेन्ड आहोत तर मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिझम खूप वाढलेलं आहे, विच इज अमेझिंग, खूप मस्त. आणि आता आम्ही थिएटरमध्ये आहोत ही आपल्या दोघांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण का मीही बऱ्याच दिवसांनी, वर्षांनी थिएटरमध्ये आले आणि तुझ्याकडे पण सेम आहे, काय फिलिंग आहे? एकतर चित्रपटगृहात येणं, त्या सगळ्या त्या सीट्सवर बसून मोठा पडदा अनुभवणं इज इन इट सेल्फ नॉस्टॅल्जिक फिलिंग फॉर मी जास्त. कारण मला अगदी लहानपणापासून या मोठ्या पडद्याचं आकर्षण होतं, ती ओढ होती, म्हणून ते स्वप्न होतं, म्हणून मी चित्रपटसृष्टीत आली आहे मुळात किंवा अभिनेत्री म्हणून काम करते आहे. आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं की चित्रपटगृह इतक्या महिन्यांसाठी बंद पडले, सगळ्यांची कामं थांबली, त्यामुळे त्याहून जास्त कष्टदायक किंवा त्रासदायक गोष्ट कुठली असू शकत नाही एका सिनेमा प्रेमी आणि सिनेमात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी. आणि आता ते नव्याने पुन्हा एकदा उघडलेले आहेत, ती दारं उघडली आहेत, तो पडदा रोशन झाला आहे. सो नथिंग कॅन बीट द हॅपीनेस, खूप छान वाटतं आहे. आणि त्यात आपला सिनेमा येतो आहे, त्याचं ट्रेलर लॉन्च सोहळा झाला आहे, ट्रेलर आम्ही मोठ्या पडद्यावर पाहिला आणि आमच्या या संपूर्ण मीडियाच्या परिवारासोबत पाहिला, हे सुद्धा आम्ही खूप मिस करत होतो. तुम्हा सगळ्यांना भेटणं, तुमची प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न, ते बाईट्स आणि चित्रपटगृहात जाऊन पहा लवकर हे वाक्य, हे सगळंच खूप मिस करत होते. सो फार ओव्हरवेलमिंग फिलिंग आहे, खूप आनंद होतो आहे. सो खरं तर शब्दात मांडण्यासारखं नाही आहे, पण आता चित्रपट येत आहे. झिम्मापासनं मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात पुन्हा एकदा होते आहे, याचाही विशेष आनंद आहे. आणि झिम्माचा अर्थच हा आहे की आपण जुन्या कष्टदायी, त्रासदायी या सगळ्या गोष्टींवरती पडदा पाडून ते त्या गोष्टी संपवून आनंदाचा खेळ खेळतो आहोत. सो ह्या सगळ्या 2 वर्षाच्या नॉट सो हॅपी दिवसांवरती पडदा पाडून मोठा पडदा आता पुन्हा एकदा रोशन होणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, 19 नोव्हेंबरपासून मराठी चित्रपटाच्या बाहेर देखील हाऊसफुलचा बोर्ड लावा आणि हा चित्रपट पाहायला नक्की या. खूप मस्त. भूमिका काय आहे, चित्रपटाबद्दल काय सांगशील हे मी तुला विचारणार नाही आहे, कारण का आम्ही ट्रेलर पाहिलं आहे आणि आम्ही बऱ्याच गप्पा मारल्यात आधी. एक गोष्ट, झिम्मा इज इक्वल टू काय सांगशील? कदाचित खूप टिपिकल वाटेल, पण आनंद, मनसोक्त आनंद. ट्रेलर पाहताना तुम्हाला जो मनसोक्त आनंद मिळणार आहे, चित्रपट पाहताना, पाहून झाल्यानंतर देखील तोच मिळणार आहे. सहलीनंतर आपल्या सगळ्यांना जो आनंद मिळतो परत आल्यानंतर की हुश, छान वाटलं, काहीतरी वेगळं अनुभवलं, काहीतरी स्वतःतलं वेगळं सापडलं, जगातलं काहीतरी वेगळं बघायला मिळालं, लोकांमधलं काहीतरी नवीन वेगळं दिसलं, ते जे काही असतं ते सगळं या चित्रपटाच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे. अतिशय प्रामाणिक, मनसोक्त आनंद.
खूप मजा. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. हेमंत दिग्दर्शक आहे आणि आपण त्याला सगळ्या ढोम्या म्हणतो, म्हणजे पत्रकारांपासून पण त्याला इंट्रोडक्शनमध्ये तेच म्हणतात. एक असं असतं ना की दिग्दर्शकाबद्दल आदरयुक्त भीती असते, अरे दिग्दर्शक काय म्हणेल. या याच्यामध्ये काय होतं, म्हणजे तू घाबरायचीस त्याला? मी कायमच हे म्हटलेलं आहे आणि मी रादर पहिल्यापासूनच अगदी डिरेक्टर्स ॲक्टर राहिलेली आहे, जे मी अजूनही आहे. त्यामुळे नोबडी इज बिगर दॅन डिरेक्टर फॉर मी ऑन द सेट. शेवटी आपल्याला जे काय वाटतं, आपल्याला त्या पात्राविषयी काय वाटतं, लेखकाला काय वाटतं, को ॲक्टर्सना काय वाटतं, त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शकाला काय वाटतं यापेक्षा महत्त्वाचं काही नसतं. जरी तो मित्र असला, जरी तो अशा घनिष्ठ मित्र असला, त्याला आम्ही किती काही म्हटलं प्रेमाने, त्याची खूप खिल्ली उडवतो आम्ही, त्याला खूप मस्करी करतो, त्याला खूप सगळ्यांनी मिळून हे पण केलं आहे, रॅग पण केलं आहे, तरीही तो दिग्दर्शक म्हणून अत्यंत संवेदनशील आहे. त्याला कळतं सिनेमातलं, पात्रांमधलं, त्यांच्या प्रवासातलं, टेक्निकल गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळतात. त्यामुळे ते त्याच्याविषयी त्याबद्दलचं आदर हे 100% आहे, अनडाऊटेडली आहे. आणि त्यात मला विशेष कौतुक आहे त्याचं, कारण मी त्याच्याबरोबर प्रत्येक चित्रपटात काम केलं आहे त्याच्या. अगदी पोस्टर गर्ल जो त्याने डिरेक्ट नव्हता केला, पण सेटवर तो प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्ड होता. त्यांनी लिहिला आहे तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट आहे पोस्टर गर्ल. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आमची तशी मैत्री झाली. क्षणभर मी त्याच्याबरोबर केली जी त्यांनी लिहिली होती, क्षणभर विश्रांती. सो मी टप्प्याटप्प्यांवर माझ्या आणि त्याच्या प्रवासातल्या एकमेकांबरोबर आपण काम केलं आहे. सो त्याचा ग्राफ, त्याची समज, त्याची सेन्सिबिलिटीज हे फार जवळून माहिती आहे आणि ती इम्प्रूव्ह होत गेली आहे. सो मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की त्याच्या आयुष्यातला करिअरमधला हा सगळ्यात सुंदर आणि सहज आणि सेन्सिबल किंवा त्याच्या मनातला खरा तर हा सिनेमा आहे, मनाजवळचा सिनेमा आहे आणि त्याचा मी भाग आहे. डेफिनेटली त्याच्याबद्दल मला आनंद आहे. आणि बघतोस काय मुजराकरमध्ये देखील मी छोटीशी भूमिका केली होती आणि हा चित्रपट ज्याच्यात इतक्या सगळ्या जणी आहेत पण मी पण आहे. सो प्रत्येक व्यक्तिरेखेतली मी त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे, विच इज व्हेरी ब्युटिफुल. आणि एका पुरुषाच्या नजरेतनं बायकांचा प्रवास बघणं हे खरं तर खूप मजेशीर होणार आहे, जे मला असं वाटतं की हेमंतने खूप सुंदर पद्धतीने करून आणलं आहे. अगदी चांगलं ते ट्रेलरमध्ये दिसतंय, पडद्यामागची मेहनत ही पडद्यावर दिसते म्हणून ते खूप छान वाटते. आता पाईपलाईनमध्ये किती प्रोजेक्ट्स आहेत? परवाच आम्ही छत्रपती ताराराणी, मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी याची अनाऊन्समेंट केली, जो पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट आहे. म्हणजे याचं शीर्षक कदाचित काही लोकांना कळलं नसेल, त्याचा अर्थ असा आहे की ही पहिली बायलिंग्युअल फिल्म आहे जी मराठीत आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये शूट होणार आहे. त्याचं कारण असं की हॉलिवूडचं प्रोडक्शन हाऊस ऑर्वो फिल्म्स आणि UKचं मोठं स्टुडिओ ब्लॅक हँगर, या दोन मोठे इंटरनॅशनल स्टुडिओज प्लॅनेट मराठीसोबत येऊन हा चित्रपट प्रोड्यूस करतात आणि हा चित्रपट आम्ही तिथे जाऊन शूट करणार आहोत. सो खऱ्या अर्थाने मराठी हॉलिवूड चित्रपट आहे, त्याचा मला विशेष आनंद आणि कौतुक आणि अभिमान वाटतो की इट्स नॉट जस्ट अ फिल्म पण आपला ऐतिहासिक चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आम्हाला मांडता येईल. खूप मस्त. आणि आम्ही बऱ्याच गप्पा मारल्यात, आता आपण 17 तारखेला दुबईमध्ये भेटू. येस, दुबईला झिम्माचा प्रीमियर होणार आहे. फिल्म लंडनमध्ये शूट झाली, इंग्लंडमध्ये शूट झाली, दुबईत प्रीमियर आहे आणि आता महाराष्ट्रभर तुम्हाला 19 नोव्हेंबरपासून पाहायला मिळेल. आणि आम्हाला विशेष आनंद आहे की पत्रकारांना दुबईला घेऊन जात आहे. सो तिथेही एक इंटरव्ह्यू होईल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू.